हा नमस्कार विद्यार्थी मित्र, आधीच्या तासामध्ये भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामधील काही भाग आपण बघितला आहे। या वित्तीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थ नाणे बाजार हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या बाजारपेठेमध्ये आपण रोके म्हणजे बॉन्ड्स हा इंग्रजी शब्द झाला, भाग शेअर्स विव उत्पन्न रोके सरकारी रोके विदेशी चलन आणि आर्थिक मालमत्तेची खरेदी विक्री या माध्यमातून आपण व्यवहार करत असतो, वित्तीय व्यवहार पाहत असतो। तर अशा नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीची कर्जे उभा करून काही वेळा आपण भांडवल निर्मिती केली जाते। सदृश्य पैशाचा आणि प्रति पैशाचा हा नाणे बाजार असतो। सदृश्य म्हणजे पैशासारखा दिसणारा किंवा प्रति पैसा पैशाचा सारखं प्रतिबिंब, जसं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर 100 रुपयाची नोटेसारखं छापलेलं असतं म्हणजे तो प्रति पैसा। आपण त्या बॉन्डवर स्टॅम्पवर काही व्यवहार करत असतो त्याला प्रति पैसा किंवा सदृश्य पैसा असा भाग पाहिला आपण यामध्ये। मग व्यापारी हुंडे असतील, सरकारी रोखे असतील, वचन पत्र असतील, अशा माध्यमातून आपल्याला वित्तीय व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार आपण करत असतो। काय आधीच्या तासामध्ये आपण पाहिलंय त्यामधील नाणे बाजारातील सर्वात महत्वाचा व्यवहार करणारी संघटित क्षेत्रामधील पहिली आपल्याला बँक बघायची आहे ती म्हणजे भारतीय रिझर्व बँक, याला भारताची मध्यवर्ती बँक असं म्हटलं जातं। प्रत्येक देशांमध्ये जगातल्या सर्व देशांमध्ये अशा देशांच्या मध्यवर्ती बँका असतात। सगळ्यात महत्वाचं ही कार्य त्या बँका चलन निर्मिती किंवा कागदी पैसा किंवा पैशाचे सर्व व्यवहार, देशाची गंगाजळी, देशाची महत्वाची कागदपत्रे, देशाचं सोनं किंवा जी काही महत्वाची असतात ते सांभाळण्याचं कार्य या प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेला करायचं असतं। त्यामुळं या संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला भारतातील रिझर्व बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत आणि वित्तीय ग्रह या सर्व भागांचा अभ्यास, या सर्व संस्थेचा अभ्यास आपल्याला या संघटित क्षेत्राच्या माध्यमातून नाणे बाजार आपल्याला पाहायचा आहे। भारतातील या संघटित क्षेत्रातील रचनेतील पहिलं अ मध्ये आपण बघणार आहोत भारतीय रिझर्व बँक, भारताची मध्यवर्ती बँक RBI। ती बँक हिल्टन एंड आयोगाच्या शिफारसीनुसार भारतामध्ये स्थापन झाली। 1929 मध्ये इम्पीरियल बँक ऑफ इंडिया या नावाने ही बँक स्थापन होती। या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1935 भारतीय रिझर्व बँक, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून नामकरण करण्यात आलं। या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली। भारतीय रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले। अशा या बँका सर्वात महत्वाचं कार्य देशाचं चलन निर्मिती, देशाची गंगाजळी आपल्याला यामध्ये बघायचं आहे। तर या बँकेच्या व्याख्या आपल्याला दोन बघायचे, पहिली व्याख्या डॉक्टर MH डीकॉक याची व्याख्या कशी बघा की मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे। म्हणजे आपल्या देशातील ही मध्यवर्ती बँक सर्वात वरच्या स्थानावर, शिखर स्थानावर, म्हणून याला शिखर असं म्हणतात। मुद्रा म्हणजे चलन निर्मिती, त्या मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा आणि बँकिंग संरचनेतील बँकेतील सर्वात महत्वाची बँक म्हणून आपल्या देशाची रिझर्व बँक कार्य करत असते। त्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक WA Shaw याची व्याख्या कशी बघा की अर्थव्यवस्थेतील पत पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक। आपल्या देशातील व्यापारी बँका, इतर नॅशनलाइज बँका, स्टेट बँक असेल किंवा या सर्व बँकांच्यावर नियंत्रण ठेवणारी, देशाच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक नाड्या सांभाळणारी महत्वाची बँक म्हणून या रिझर्व्ह बँकेकडं, मध्यवर्ती बँकेकडं पाहिलं जातं अशा पद्धतीचं दुसरी व्याख्या। त्यानंतर
ही बँक कोणत्या पद्धतीने कार्य करते तर ही जर बँक आपण बघितलं तर पहिलं जे कार्य आहे ते चलन निर्मिती म्हणजे ही बँक सरकारच्या वतीने कागदी चलन निर्मिती करण्याचं कार्य करते. आपण अकरावीच्या अभ्यासक्रमात पैसा या प्रकरणामध्ये बघितलंय की एक रुपयाची सर्व नाणी आणि एक रुपयाची नोट ही भारत सरकारकडून छापली जाते निर्गमित केली जाते आणि बाकीच्या दोन रुपये आता दोन रुपयाच्या आपल्याकडे नाहीच आहेत पण पाच रुपयाच्या वरच्या सर्व आता पाच पण नोट जवळजवळ कमी होत चाललेल्या आहेत. 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये 500 रुपये आणि 2000 या सर्व कागदी चलनांची निर्मिती करण्याचं कार्य आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक कार्यरत असते. या बँकेची ही मक्तेदारी आहे चलन निर्मितीची कारण असं चलन निर्मिती करण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही आणि तो करता येत नाही. बहुतेक सर्व देशांमध्ये चलन व्यवस्थेचा अधिकार हा त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असतो. या बँकेचे या पूर्वीपासून जे हे कार्य आहे महत्वाचं कार्य आहे की चलन निर्मिती करण्याचं चलनाचा पुरवठा देशाची आर्थिक स्थिती प्रमाणे वाढवणे किंवा कमी करणे ही बँक निश्चित करत असते. म्हणजे चलनाचा पुरवठा किती करायचा जास्त छापूनही चालत नाही आणि कमीही पडून चालत नाही. कमी छापलं तरी परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि जास्त छापलं तरी परिणाम होत असतो. त्यामुळं या चलन निर्मितीमध्ये स्थिर ठेवण्याचं कार्य या बँकेला करावं असतं. चलन मूल्य स्थिर ठेवणे या बँकेला शक्य होतं. पूर्वी चलन छपायचे अधिकार हे खाजगी व्यवस्थेकडे होता आपण त्याच्यामध्ये बघितलं तर पूर्वी अशा पद्धतीने पण अनेक अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे या चलन निर्मितीची मक्तेदारी फक्त रिझर्व्ह बँक किंवा भारताची रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेकडे सोपवण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीचं पहिलं कार्य की बँक काय करते चलनी नोटांची निर्मिती पहिलं कार्य. त्यानंतर दुसरं काय आहे सरकारची बँक. बघा ही बँक केंद्र सरकार किंवा आपल्या देशाच्या सरकारची बँक म्हणून महत्वाचं कार्य या बँकेला पार पाडायचं आहे. तर प्रत्येक देशातील मध्यवर्ती बँक हे सरकारची बँक म्हणून ही बँक महत्वाचं कसे कार्य पडते की सरकारची बँक म्हणून स्वतः जवळचा पैसा सांभाळून ठेवणे सरकारच्या सर्व रोख रक्कमा सांभाळून ठेवणे व यावर कोणतेही व्याज न देणे म्हणजे सरकारच्या वतीनं आपल्या देशाचा जो सर्व पैसा आहे हा पैसा सांभाळण्याचं कार्य किंवा सर्व जी महत्वाची कागदपत्र असतात हे सांभाळण्याचं कार्य आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला करायचं असतं. सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा स्थलांतरित करणे ज्यावेळी मध्यंतरी आपण बघितलं की 500 ज्या नोटा बंद केल्या त्यावेळी एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानानं हा पैसा स्थलांतरित केला. बऱ्याच ठिकाणी हा चार जी छपाई झाली या छपातून तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये कमी पडल्यामुळे सुद्धा त्याचे परिणाम आपण बघितले की खूप वाईट झाले. या परिणामावर मात करण्यासाठी या पैशाचं स्थलांतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीचं करण्याचं कार्य म्हणजेच सरकारच्या वतीनं दीर्घ मुदतीची कर्ज उभारणे सरकारच्या कर्जांची परतफेड करणे अशा पद्धतीचं कार्य सुद्धा या सरकारच्या वतीनं या बँकेला करायचं आहे. सल्लागार म्हणून मध्यवर्ती बँकेला सरकारचे योग्य असे बँकिंग व्यवहार पार पाडण्यासाठी सल्ला देणे नियोजन करणे तुटीचा अर्थ भरणा व्यापारी धोरण चलनांचं अवमूल्यन इत्यादी महत्वाच्या कार्याविषयी मध्यवर्ती बँक सल्ला देत असते. अडचणीच्या वेळी काय केलं पाहिजे किंवा अतिरिक्त पैसा झाला तर काय केलं पाहिजे अवमूल्यन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. अवमूल्यन म्हणजे पैशाचं मूल्य जागतिक बाजारपेठेत कमी केलं जातं घटवलं जातं. जागतिक संघटना आपल्या देशाच्या पैशावर कमी करण्यासाठी अवमूल्यन 1967 1949 अवमूल्यन आपल्या पैशाचं झालं होतं त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्या पैशाची किंमत कमी राहते आणि मग त्यामुळे जगाचा फायदा होतो आपला तोटा होतो म्हणून होऊ नये म्हणून अशा पद्धतीने सल्ला किंवा आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ज्यावेळी नवीन आर्थिक धोरण 1991 आणलं त्यावेळी उदारीकरण खासगीकरण जागतिकीकरण आधुनिकीकरण आणलं आणि मग त्यामुळे जग ही एक बाजारपेठ निर्माण केली यातून सुद्धा खूप विकास चांगल्या पद्धतीने झाला. म्हणजे अशा पद्धतीचा महत्वाचा सल्ला व्यापारी धोरण कसं असावं एकमेकांच्या देशामध्ये व्यवहार करताना आयात करताना किंवा निर्यात करताना निर्यातीला प्रोत्साहन दिलं जातं जास्तीत जास्त निर्यात झाली तर परकीय चलन आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि त्यातून मग आपला बराचसा साधता येतो. जे व्यापारी धोरण कसं असावं चलनाचे अवमूल्यन किंवा महत्वाच्या कार्याविषयी आज आर्थिक अडचणीच्या वेळी जसं आज कोरोनाच्या काळामध्ये अनेक संकट निर्माण झालेली होती ती ह्या अडचणी असं रिझर्व्ह बँक सल्ला देत असते
मार्गदर्शन करत असते. म्हणून अशा पद्धतीचं दुसरं महत्वाचं कार्य सरकारची बँक म्हणून या बँकेला अशा पद्धतीची कार्य करायची असतात आणि ती करत असते. त्यानंतर तिसरं काय आहे, बँकांची बँक. ज्या पद्धतीने आपण खालच्या पातळीवर बघितलं की आज राज्य सहकारी बँक आपल्या राज्यातील बँकांची बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, मोठ्या आकाराच्या संस्था, या सर्व बँकांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक पाहते. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती बँका बँकांची बँक म्हणून कार्य करते. तसंच देश पातळीवर सर्व बँकांची, व्यापारी बँका, कोऑपरेटिव्ह बँका, सहकारातील बँका, इतर नॅशनल बँका, या सर्व बँकांची बँक म्हणून ही बँक कार्य पाहत असते. देशातील विविध बँका या जनतेच्या बँका असतात, परंतु मध्यवर्ती बँक ही देशातील सर्व बँकांची बँक असते. सर्व बँकेचा जो निधी आहे हा निधी सांभाळणे, आर्थिक मंदीच्या काळात त्यांना मदत करणे, व्यापारी बँकेच्या हुंड्या वटविणे, सर्व बँकेवर नियंत्रण ठेवणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचे कार्य या बँकेला बँकांची बँक म्हणून करायचे असतात, करत असते. त्याच्या शाखा विस्तारावर लक्ष ठेवणे, पत निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, इत्यादी कार्य बँकांची बँक म्हणून ही बँक करतेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्याप्रमाणे राज्य बँक जिल्हा बँकेच्या याच्यावर बँकांची बँक म्हणून कार्य करत असते, त्या पद्धतीने ही बँक इतर सर्व बँकांची बँक म्हणून कार्य करतेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचं तिसरं कार्य. तर त्यानंतर परकीय चलनांचा सांभाळ करणे. बघा की आज आपल्याला इतर देशांच्या सुद्धा चलनांची आवश्यकता असते. आपण ज्यावेळी ह्या एअरपोर्टवर किंवा आज बऱ्याच नॅशनल बँकेकडे परकीय चलन आपल्याला उपलब्ध होतं. समजा आपल्याला मलेशिया जायचं आहे, इंग्लंडला जायचं आहे, फ्रान्सला जायचं आहे, आपल्या देशाचा पैसा तिथं चालत नाही, हा पैसा तिथं द्यायचा आहे, त्यांच्या देशाचा पैसा घ्यायचा आहे, आणि मग तिथं ते व्यवहार करायचे असतात. यासाठी सर्व देशांची चलन पैसा या मध्यवर्ती बँकेकडे सांभाळून ठेवला जातो आणि मग या मध्यवर्ती बँकेकडून इतर बँकेला तो पुरवला जातो. जसं आपल्याला जर तुम्ही शहरामध्ये गेला तर शहरामध्ये नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक असेल, स्टेट बँक असेल, या बँकेतून जो तुम्हाला पैसा उपलब्ध होतो तो पैसा आपण घ्यायचा आहे आणि इतर देशामध्ये आपला पैसा द्यायचा आहे, त्या देशाचा पैसा घ्यायचा आहे आणि मग आपण इतर देशामध्ये तिथले व्यवहार करायचे. त्यामुळं परकीय देशाचा जो पैसा असतो ते सांभाळण्याचं कार्य या बँकेला करत असतं. ही बँक देशाच्या परकीय चलनाचं संरक्षण म्हणून काम करते. त्यास रुपयांचं अधिकृत विनिमय दर कायम करण्याचं कार्य या बँकेला करायचं असतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांचे चलनांची खरेदी आणि विक्री करण्याचं कार्य ही बँक करत असते. म्हणजे ज्या जागतिक स्तरावरच्या इतर सर्व बँका असतात या ज्यांना त्या देशांची चलन खरेदी करायची आणि मग लागणाऱ्या समाजाला, लागणाऱ्या ग्राहकांना त्या चलनांची विक्री करायची, अशा पद्धतीची कार्य परकीय चलनांचा सांभाळ करणे, त्याची खरेदी करणे, त्याची विक्री करणे, अशा पद्धतीचे कार्य ही बँक करत असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे पत पैशाचे नियंत्रण. ज्या पद्धतीने या देशातील इतर बँका पत पैशाचं नियमन करतात त्याचप्रमाणे या बँकेला सुद्धा देशातील ही सर्वोच्च शिखर नाफेड या नावाने ही बँक कार्य करत असल्यामुळं, पूर्ण वरच्या टोकावर ही बँक असल्यामुळं पत पैशाचं नियंत्रण व्यापारी बँका या व्यापारी बँकेच्या पत पुरवठ्याच्या आकारमानावर आणि त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही बँक पाहत असते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. जसं आपण संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धी आणि विकास यामध्ये बघितलंय की निस्ती वृद्धी म्हणजे वाढ रूप आहे, संख्यात्मक त्याचा विकासही होणं म्हणजे गुणात्मक विकासही होणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यापारी बँका व इतर कॉपरेटिव्ह बँका, सहकारातल्या बँका या बँकेची संख्यात्मक निस्ती वाढत आहे तर त्यांचा विकास झाला. म्हणून आज जर आपण बघितलं तर मध्यंतरी या 4-5 वर्षाच्या पाठामध्ये जर बघितलं तर बऱ्याच व्यापारी बँका किंवा इतर बँका दुसऱ्या बँकेचे विलीनी करत झाल्या, त्या बँका बंद झाल्याने दुसऱ्या बँकेच्या ह्याच्यामध्ये त्याचं सर्व भांडवल हस्तांतरित केलं. का? कारण त्यांचा गुणात्मक विकास होता. आज कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर मराठा बँकातल्या बलबीन बँक किंवा शाहू बँक अशा बऱ्याच महावीर बँक 4-5 बँका दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झाल्या, त्यांची संख्यात्मक वाढ होती, शाखा होत्या, पण गुणात्मक विकास नव्हता, त्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे कार्य करत नव्हत्या. म्हणजे या पत नियंत्रणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा बँकेवर कारवाई करणे, त्यांचा जर गुणात्मक विकास होत नसेल तर हा पाहणे, त्यामुळं या संख्यात्मक पत नियंत्रणामध्ये बँक दर असेल, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार असेल, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर असेल,
जसे रोकडनिधीचे गुणोत्तर, साविनामिक गुण रोकडेचे गुणोत्तर इत्यादींचा समावेश होतो। तर गुणात्मक पत्रनिर्णयामध्ये कर्ज आणि तारण यामध्ये गाळ्यांचं नियमन, कर्जाचं नियंत्रण, नैतिक मन धरणे इत्यादी साधनांचा समावेश या माध्यमातून पत पैशांवर नियंत्रण, व्यापारी बँका, इतर नॅशनल बँका किंवा यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही बँक पार असते। त्यानंतर पुढचं काय आहे, आकडेवारी गोळा आणि प्रसिद्ध करणे। की रिझर्व बँक किंवा देशाची मध्यवर्ती बँक ही अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय संस्थेच्या संबंधित जी काही सांख्यिकीय माहिती असते, जे आकडेवारी असते, तुलनेत्मक दृष्ट्या आपल्या रिझर्व बँकेकडे किती चलनांची निर्मिती आहे, कशा पद्धतीने पुरवठा आहे, इतर देशांच्या बँका काय करतात, कशा पद्धतीने व्यवहार करतात, अशा पद्धतीची सर्व आकडेवारी गोळा केली जाते आणि ती प्रसिद्ध केली जाते। महाराष्ट्र टाइम, इंडियन टाइम्स या टाइम्स मधून आपल्याला अशा पद्धतीचे आकडे पाहायला मिळतात, अशी आकडे प्रसिद्ध केली जाते। त्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतात की आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, कशा पद्धतीने केली पाहिजे, काय याच्यावर उपाय योजले पाहिजे, अशासाठी हा भाग महत्वाचा ठरतो। अशा पद्धतीचे कार्य या बँकाला करावं लागत असतं। त्यानंतर शेवटचं कार्य आहे विकास विमुख कार्य किंवा प्रोत्साहनात्मक कार्य। रिझर्व्ह बँक ही निम शहरी आणि ग्रामीण भागात सेवा वाढवणे, जी जास्तीत जास्त देशातील सर्व टोकांमध्ये बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कारण मध्यंतरी आपण पाहिलं तर बऱ्याच जण बँका पतसंस्था वगैरे बंद पडल्या, त्यांच्या ठेवी बुडाल्या गेल्या, असं होऊ नये म्हणून अशा बँकांना संरक्षण देण्यासाठी कृषी म्हणजे शेती क्षेत्राशी कृषी पुरवठा, औद्योगिक पतपुरवठा यांच्यातील काही विकासात्मक कामे करणे अशा पद्धतीचं कार्य सुद्धा या बँकेला आपल्या देशाच्या करावं लागत असतं। त्यामुळे देशाचा विकास सर्व भागाचा समान व्हावा, कृषी क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून एक वेगळं विभाग रिझर्व्ह बँकेनं आपल्या नाफेड भारतीय कृषी ग्रामीण विकास बँक, भूविकास बँक ही निर्माण केलेली आहे, की जी बँक शेतकरी वर्गासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य म्हणजे शेतीच्या विकासासाठी पाईपलाईन्स असेल, निर्गोदाय असेल, ट्रॅक्टर खरेदी असेल किंवा शेतीची उपयुक्त साधन असतील अशासाठी एक वेगळं डिपार्टमेंट, वेगळा विभाग या रिझर्व्ह बँकेनं निर्माण केलेला आहे। म्हणजे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शेतीचा विकास व्हावा, विकास भूमक कार्य किंवा प्रोत्साहनात्मक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीचं कार्य या बँकेच्या माध्यमातून, औद्योगिक पत पुरवठा यांच्यासाठी सुद्धा काही विकासात्मक कार्य या बँकेने निर्माण केलेले, स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीचं विकास कार्य होतं। आणि इतर कार्यामध्ये जर आपण बघितलं तर रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकेच्या खात्यावरील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र सर्वात महत्वाचं आहे, निरसन केंद्र म्हणून कार्य करत असते। व्यापारी बँकेचा अंतिम ऋणदाता आर्थिक संकटात असलेल्या बँकेना आर्थिक सहाय्य करू नये, जे अशा पद्धतीचं कार्य सुद्धा या आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला कार्य करत असतं। जे निरसन केंद्र याला समाशोधन ग्रह असं म्हटलं जातं। सर्वात महत्वाचं भारतीय रिझर्व्ह बँकच्या वतीनं आपल्या देशाची स्टेट बँक करत असते निरसन केंद्र। याचा अर्थ आहे की आपण जो चेक घेतो, एखाद्या पाटीला चेक दिलेला आहे, त्या चेकचं जे क्लिअरिंग हाऊस आहे याला निरसन केंद्र असतं। क्लिअरिंग या खात्यावरचं चेक त्याच्या खात्यावर जमा करणे, एखाद्या व्यापाऱ्यानं जो 2 लाखाचा चेक दिला असेल तो चेक त्या पार्टीच्या खात्यावर जमा करण्यासाठी हे जे व्यवहार होता त्याला निरसन केंद्र किंवा समाशोधन ग्रह असं म्हणतात। आपल्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून निरसन केंद्र सांभाळण्याचं कार्य स्टेट बँक करत असते। अशा पद्धतीचं हे सुद्धा कार्य सांभाळणे, देशाचा राखीव निधी सांभाळणे, चलन छापण्याची मक्तदारी अशा पद्धतीचे कार्य या रिझर्व्ह बँकेला करायचे असतात। याचबरोबर पत नियंत्रणाच्या साधनामध्ये बँक दर, व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँका ज्या व्याजदराने कर्ज देतात त्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदर असं म्हणतात। हुंडीच्या पुनर्वाटवणीला सुद्धा व्याजदर असं म्हणतात। मध्यवर्ती बँकेने जर व्याजदर वाढवला तर व्यापारी बँकेला कर्ज देताना व्याजदर वाढवणं भाग पडत असतं, यावर हे व्यवहार चालत असतात। याचबरोबर पत नियंत्रण करण्यासाठी खुल्या बाजारामध्ये खरेदी विक्री केली जाते, रोकड निधी केला जातो, रेपो दर किंवा पुनर्खरेदी दर केला जातो अशा पद्धतीचे कार्य। याचबरोबर नैतिक मन धरणी व्यापारी बँकेने योग्य धरण पतविषयक धोरण अधिक काटेकोरपणे करून अनुसरून बँकेला सहकार्य करावे, यासाठी व्यापारी बँकेचं मन वळवणे म्हणजे नैतिक मन धरणे अशा पद्धतीची कार्य या आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँका करत असतात। धन्यवाद।